आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती पाहूया. मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल नाराज असल्याची माहिती मिळतीये. पत्रातल्या भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याचंही समजतंय. पत्रामुळे आपण दुःखी आणि निराश असल्याचं राज्यपालांनी म्हटल्याचं समजतंय. पत्रातला स्वर असंयमी आणि धमकी वजा असल्याची माहिती देखील मिळत असल्याचं एकंदरीतच सूत्रांकडनं समजतंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. पत्रातल्या भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळतीये. त्यामुळे या पत्रामुळं एक नवा वाद पेटणार आहे की काय अशी एकंदरीतच शक्यता वर्तवली जातीय. अधिवेशन आता संपलेलं आहे आणि अधिवेशनानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाल्याचं दिसतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रणाली, मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं ते पत्र राज्यपालांच्या जिव्हारी लागलंय की काय अशीच एकंदरीत जोरदार चर्चा सध्या सुरू असल्याचं दिसतंय. प्रणाली, सविस्तर याबद्दल काय सांगताय? आपल्याला जे पत्र मिळालेलं आहे, ज्या पत्राची प्रत आपण आता दाखवतोय, त्यामधून स्पष्ट दिसून येत आहे की राज्यपाल हे अतिशय नाराज आहे. ज्या पद्धतीचं पत्र त्यांना पाठवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये जी धमकी वजा भाषा वापरलेली आहे, त्या भाषेबद्दल सुद्धा आपण अतिशय दुःखी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीला एखादं पत्र लिहिताना अशा पद्धतीची भाषा वापरली जाते याचं मला अतिशय दुःख आहे, अशा पद्धतीचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. सोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की एकतर 11 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळालेला होता. 11 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ही जी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे, आणि तरीही ती प्रक्रिया जी आहे ती असंवैधानिक आहे. मी संविधानाच्या मार्गाने चालणारा व्यक्ती आहे, संविधानाच्या सगळ्या नियमांचं पालन माझ्याकडून होईल, आणि त्याच्या विरुद्ध कोणी जर वर्तन करत असेल तर त्याच्यावर मी आक्षेप घेईल अशी मी शपथ घेतलेली आहे. आणि त्यामुळे संविधानाला संविधानाची पायमल्ली करणारं कुठलंही कृत्य मी होऊ देणार नाही, आणि त्यामुळेच मी या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय असं सुद्धा या पत्रात म्हटलेलं आहे. आणि पत्राच्या शेवटच्या ओळींमध्ये त्यांनी स्पष्टपणे तीव्र शब्दात जे पत्र त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कडून पाठवण्यात आलेलं होतं त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली, मी अतिशय दुःखी आहे, अशा पद्धतीची धमकी वजा भाषा ही सर्वोच्च पदावरील व्यक्तींना वापरणं योग्य नाही असं सुद्धा त्यांनी या पत्रात म्हटलंय. प्रणाली, या पत्रावरून एक नवा वाद आता निर्माण होतोय की काय असं देखील बोललं जात आहे, तशी शक्यता वाटतेय का? एक नवं नाराजी नाट्य आणि त्यानंतर एक नवा वाद, नवा मुद्दा ज्यानं राजकारण येत्या काळातलं रंगू शकतं. आपण जर बघितलं तर अधिवेशनाच्या कालावधीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं हे पत्र जे आहे ते पत्र खूप गाजलेलं होतं. त्याचा मजकूर जरी ते पत्र प्रत्यक्ष आलेलं नसलं तरी त्यामध्ये असलेला जो मजकूर आहे किंवा त्यामध्ये असलेली भाषा जी आहे ती व्हायरल झाली होती. विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ती जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली होती. तसा काही प्रकार राज्यपालांच्या पत्राच्या बाबतीत तोपर्यंत तरी घडला नाही जोवर काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती रद्द झाली नाही. स्वतः शासनानं हे मान्य केलं की राज्यपालांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामुळे एक कायदेशीर पेच जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द होतीये. परंतु तोपर्यंत मात्र राज्यपालांचं हे पत्र बाहेर आलेलं नव्हतं. आज आता हे राज्यपालांचं पत्र जे आहे त्यातला मजकूर आणि त्या पत्राची प्रत जी आहे ती बाहेर आलेली आहे. त्यामुळे नक्कीच काल जे नाराजी नाट्य होतं किंवा काल पर्यंत जो महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांचा मधला वाद जो होता तो अजून एक पाऊल पुढे गेलेला आहे. आणि आज दिवसभर या पत्रामध्ये राज्यपालांनी जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावर नक्कीच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटतील यात काही शंका नाही. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.